नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग। आजची तारीख 24/12/2020। वन मोर मेथड टू फाइंड प्राइम नंबर्स, मूळ संख्या शोधण्याची आणखी एक पद्धत म्हणजेच रीत आहे। या ठिकाणी मी 1 ते 36 अंक लिहिलेले आहेत। याच पद्धतीनं आपण संख्यावहीमध्ये लिहायचे आहेत, अशाच प्रकारची रकाने करायचे आहेत आणि या संख्या 100 पर्यंत लिहायच्या आहेत। आता एक संख्येचे विभाजक नाहीत म्हणून एक ही संख्या मूळ संख्या व संयुक्त संख्या नाही। आता खालच्या बाजूला मूळ संख्या मी दिलेल्या आहेत आणि संयुक्त संख्या पण दिलेल्या आहेत। आता 2 या संख्येची विभाजक 1 आणि 2 आहेत। 3 संख्येची विभाजक 1 आणि 3 आहेत। 5 संख्येचे विभाजक 1 आणि 5 आहेत। आता 2, 3 आणि 5 या संख्येचे विभाजक फक्त 2च आहेत। ते 2 म्हणजे एक संख्या आणि तीच संख्या। ज्या संख्येचे विभाजक 1 आणि 3 संख्या असते त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात, म्हणजेच प्राइम नंबर्स म्हणतात। आणि ते ओळखण्यासाठी मी खूण केलेले आहे गोल्ड, वर्तुळ, त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं सर्कल। त्यानंतर दुसरी संख्या आहे ती म्हणजे संयुक्त संख्या आहे। आता 4 आणि 6 या ठिकाणी मी उदाहरणासाठी 2 संख्या दिलेल्या आहेत। आता 4 संख्या जर पाहिली तर 4 संख्येचे विभाजक 3 आहेत या ठिकाणी, म्हणजेच 1, 2 आणि 4। दुसरी संयुक्त संख्या 6 विभाजक आहेत 1, 2, 3 आणि 6। म्हणजेच संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये कॉम्पोजिट नंबर असे म्हणतात। आता वरील जे रकाने आहेत ते रकाण्याचं निरीक्षण करा तुम्ही। ते अंक आहेत 1 ते 6 आणि त्याच पद्धतीने 6 नंतर उभे कॉलम मी केलेले आहेत। 1 नंतर आकडा 2, 3, 4, 5, 6, त्यानंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135,
तीस पस्तीस छत्तीस या पद्धतीनं आपण अशाच प्रकारे 100 पर्यंत किंवा 102 पर्यंत संख्यांची मांडणी करावयाची आहे. आता या संख्यामध्ये पाहिलं तर गोल वर्तुळ कुठं दिसते बघा, कोणकोणत्या संख्येभोवती दिसते, 2, 3, 5, 7, 13, 17, 19, 23, 29, 31, 29, 31 या संख्येच्या भोवती गोल आहे. म्हणजे या सर्व संख्यांचे विभाजक 1 आणि 3 संख्या आहे, म्हणून या सर्व संख्यांना मूळ संख्या म्हणजेच इंग्रजीमध्ये प्राइम नंबर्स म्हणतात. आता याच रकाड्यामध्ये जे अंक आहेत त्या अंकाच्या भोवती चौकोन कुठं कुठं केलेत पहा, 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20, 21, 22, 24, 25,
सव्वीस, सत्तावीस, अठावीस, तीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस, पस्तीस, छत्तीस, म्हणजे चौकोन ज्या अंकाच्या भोवती केलेला आहे त्या सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत। म्हणजेच या संख्यांचे अंकांचे विभाजक दोनपेक्षा जास्त आहे। दोनपेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। आपण कोणत्याही संख्येचं असं विभाजक मानू शकता आणि त्यातील मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ओळखू शकता। ओके, नमस्कार, थँक्यू, धन्यवाद। पुन्हा पुन्हा ही व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे समजून येईल अशा पद्धतीनं आपण अभ्यास करूया। थँक्यू, धन्यवाद।